आज अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं तर अंधेरीच्या पोटनिवडणुकीत नोटासाठीचा प्रचार करताना एकाला महिलांनी पकडलेलं आहे. लटकेंच्या कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार करणाऱ्या एकाला पकडलं. अंधेरी पोटनिवडणुकीतील हा प्रकार असून यावेळेस नोटासाठी मतदान करा असा प्रचार करणाऱ्या एका व्यक्तीला लटकेंच्या कार्यकर्त्यांनी पकडलेलं आहे. या संपूर्ण प्रकारावर महिलांची काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूयात. मी सगळ्या महिला मी तिथे गेलो त्यावेळेस ती व्यक्ती म्हणाली नाही मी माझ्या ऑफिसचं काम करतोय. म्हणून मी त्याला सांगितलं ऑफिसचं काम करतोय तर फाईल दाखव कारण त्या बुकच्या खाली फाईल आहेत आणि पूर्ण रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आम्ही रेकॉर्ड करून घेतलेलं आहे. त्यांनी मंदिराच्या मागे त्यांचे कपाट आहे त्याच्या सगळ्या फाईली लपवलेल्या आहेत म्हणून मी हुज्जत करून त्याच्या हातातून फाईल पण काढून घेतल्या आणि त्या फाईल मध्ये लिस्ट पण आहे जे लोक व्होटिंग करून आले त्याच्या टिक करून ठेवलेली होती. प्रत्येक एक मतदानाला 1000 रुपयाचं हे ठेवलेलं होतं त्यांनी आणि जेवढी लोक मतदान करून आले तेवढे त्यांनी फाईलवर टिक करत गेलेले होते आणि एक तर त्यांचं हे ऑफिशियली बूथ नव्हतं. त्याला सांगितलं मग त्यांनी सांगितलं तुम्ही काय केलंय का तर ते आम्ही काहीच नाही केलंय असं त्यांनी सांगितलं. पण त्यांना सांगितलं आता त्यांना तर बघितलेलं नाहीये तर त्यांना समज देऊन सोडलं. आम्ही सांगत होतो त्यांना निदान परत अरेस्ट करा नाही तर ते दुसऱ्या विभागात जाऊन परत असं काहीतरी करतील ना बूथवरती जाऊन. पण त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना समज देऊन आम्ही असं आम्ही काय हे नाही करू शकत. तुम्ही इलेक्शन आयोगाला तुम्ही सांगा